दहा वर्षात हे रेकॉर्ड आहे, या देशातले एकमेव पंतप्रधान आहेत ज्यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही, हा रेकॉर्ड सिद्धार्थ मोदीजींच्या नावावर आहे। सार्वजनिक आयुष्यात चारित्र्य काय आहे भारताचं? आता 80 करोड लोक दारिद्र्यरेषेखाली मान्य करतो, त्यांना धान्य पुरवतो। एकीकडे हा देश, या देशावरचं कर्ज 50 लाख कोटींचं कर्ज होतं डॉक्टर मनमोहन सिंगांनी सोडलं त्या दिवशी, आज 2,10,000 कोटींचं कर्ज आहे, 4 पट कर्ज झालेलं आहे। इथे बसलेल्या प्रत्येक माणसाच्या डोक्यावर 1,60,000 कर्ज आहे आज, हे लक्षात घ्या। IMF सारख्यांनी आता इशारे दिलेत की GDP तुमचं जे उत्पन्न आहे ते आता कर्जापेक्षा उत्पन्न, ते आमचा पगार घेतात तोपर्यंत ते आमचे लोकसेवक आहेत। आणि तुम्ही काही म्हणा, मोदीच म्हणले की मी प्रधान सेवक आहे, तर सेवकाला बोलायचा मालकाला अधिकार असतो। घर तुमच्या नावे केलेलं नाही हे लक्षात घ्या, संसद तुमच्या नावे केलेलं नाही, तुम्हाला भाडेकरू म्हणून 5 वर्षांनी दिलंय। आम्हाला वाटेल त्या दिवशी भाडेकरूला आम्ही घरातून काढू, आम्ही मूळ मालक आहोत हे लक्षात घ्या। काय माणसं होती पंडित जवाहरलाल नेहरू, तुमच्यात अनेक नेहरू घडलेले। एक नेहरू हा उत्तम परराष्ट्र नीतीचा, एक नेहरू नियोजनातला देशाचा, एक नेहरू शिक्षणातला तज्ञ, एक नेहरू मुलांचा, चाचा नेहरू, अनेक रूप, त्यातला सगळ्यात कोणता जास्त नेहरू तुम्हाला आवडतो असं नेहरू विचारले। त्यावर नेहरूंनी असं सांगितलं की मला माझ्यातला तो नेहरू सगळ्यात जास्त आवडतो ज्यांनी राज्यघटनेतून, तिच्या अंमलबजावणीतून एवढे अधिकार नागरिकाला, एवढं स्वातंत्र्य या देशातल्या सामान्य नागरिकाला दिलं की तो माझ्या पंतप्रधान कार्यालयाच्या शेजारच्या विजय चौकात उभं राहून मोठ्याने सामान्यातला सामान्य माणूस ओरडू शकतो की पंडित नेहरू हा मूर्ख माणूस आहे, हे स्वातंत्र्य देणारा नेहरू मला।